तर तिकडे इचलकरंजीतली बातमी पाहिल्यानंतर आपण वळणार आहोत पुन्हा एकदा मुंबईकडे, कारण कर्नाटक बँक विरोधामध्ये राष्ट्रवादीच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. मुंबईतल्या पवईमध्ये हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं. मंगळवारी महाराष्ट्रातील वाहनांवरती झालेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी मुंबईमध्ये आक्रमक झालेली आहे आणि यावेळी कर्नाटक सरकारविरोधात घोषणाबाजी देखील केली जाते आहे. याच ठिकाणावरून आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधी रुचा कानोलकर यांनी. महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा सीमा प्रश्न हा आता मोठ्या प्रमाणात वेगवेगळीकडे आपल्याला याची निदर्शनं पाहायला मिळतात. हा प्रश्न आता चिघळलेला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण मुंबईच्या पवई भागामध्ये असलेल्या कर्नाटक बँक विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आता आक्रमक झालेली आहे. आज सकाळीच यांनी इथं येऊन निदर्शनं करण्यास सुरुवात केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या बँक विरोधात आंदोलन केलं जात आहे. कर्नाटकातली लोक सुद्धा मुंबईमध्ये आहेत आणि त्यांना आम्ही मुंबईमध्ये सामावलेलं आहे, मात्र कर्नाटक सरकार महाराष्ट्राच्या लोकांना का त्रास देत आहे हा प्रश्न या आंदोलनातर्फे केला जातोय. पवईमधल्या या ब्रांच बाहेर, कर्नाटक बँकच्या ब्रांच बाहेर हा आंदोलनाचा प्रकार होतोय आणि इथं पोलिसांचा बंदोबस्त केला जातोय. आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येत पोलीस इथं उपस्थित आहेत. बँकचे कर्मचारी असतील किंवा इतरही लोक असतील ज्यांना बँकेत जायचं यायचं आहे त्यासाठी पोलिसांची सुरक्षा आहे. बँकेचं शटर खरं तर बंद करण्यात आलेलं आहे, मात्र पोलिसांची सुरक्षा सुद्धा तितकीच कडक आहे आणि आपण आंदोलकांचा आक्रोश पाहू शकतो. यांची हीच मागणी आहे की मराठी माणसांना, बेळगावमध्ये राहणाऱ्या माणसांना जो कर्नाटक सरकारकडून, कर्नाटकच्या लोकांकडून त्रास दिला जातोय हा योग्य नाही आहे आणि आम्ही जर कर्नाटकच्या लोकांना, मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना सामावून घेतलेलं आहे तर मग बेळगावमध्ये किंवा कर्नाटकमधल्या मराठी लोकांना का त्रास दिला जातोय. त्यामुळे एकूणच हा प्रश्न, सीमावादाचा प्रश्न चिघळलेला दिसतोय आणि त्यासाठी आता वेगवेगळ्या स्तरातून निदर्शनं होताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट सोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. सीमावादाचा प्रश्न चिघळतोय तर इकडे विरोधी पक्षनेते अजित पवार दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री इथे भेट घेणार आहेत. सीमा प्रश्न आणि राज्यातील अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर ते चर्चा करणार असल्याचं कळत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. विनोद राठोड आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विनोद, सीमावादावरून एका बाजूला सामना सुरू झालेला असताना दुसरीकडे मात्र आता राज्याचे विरोधी पक्षनेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. सीमावादाच्या प्रश्नामध्ये आता लक्ष घाला हे सांगण्यासाठीच ही भेट घेतली जाते का? नक्की ही गोष्ट नाकारता येत नाही, कारण काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जे वक्तव्य केलं आणि 24 तासाच्या आज सीमावादाचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा आणि तशा प्रकारचं जेव्हा आवाहन केलं त्यानंतर मात्र सरकार ऍक्शन मोडमध्ये आलं आणि त्याच पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत आणि त्या भेटीमध्ये बेळगावमधील लोकांना जो होणारा त्रास आहे आणि खास करून राज्य शासनाकडून बेळगाव असो किंवा महाराष्ट्र असो यामध्ये जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या प्रवाशांना होणारा त्रास आहे आणि एकंदरीत ज्याप्रमाणे हल्ले होत आहेत ते हल्ले थांबवावे आणि त्याच अनुषंगाने राज्य सरकारने आक्रमकतेने भूमिका घ्यावी अशी भूमिका आज अजित पवार मुख्यमंत्रीकडे मांडणार आहे. दुसरी गोष्ट एक याकडे पाहावं लागेल, कारण ज्याप्रमाणे काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री मुंबई यांच्याशी फोनवर चर्चा झाल्यानंतरही मात्र मुंबई यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून आपली आडमुटपणा कुठेही कुठल्याही प्रकारचं कमी झाली नसल्याचं त्या ठिकाणी स्पष्ट झालं आहे. मात्र महाराष्ट्र सरकार बॅकफूटवर का आहे असा प्रश्न थेट या ठिकाणी विचारला जात आहे आणि असे अनेक प्रश्न घेऊन विरोधी पक्षनेते अजित पवार आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्या भेटीमध्ये सीमा प्रश्नाचा विषय असो, इतर राज्यातली जी परिस्थिती आहे सीमा प्रश्नाला घेऊन तेही असो आणि दुसरा विषय की छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्याप्रमाणे अपमान केला जात आहे त्याही तोही विषय त्या ठिकाणी चर्चेला केला जाणार आहे. ज्याप्रमाणे काल शरद पवार यांनी 24 तासाचा सरकारला अल्टिमेटम दिला आहे आणि अजित पवार 24 तासामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असं आहे आणि त्याच अनुषंगाने राज्यातील मराठी जनतेची एकंदरीत कुठल्या प्रकारची पिळवणूक होणार नाही, मराठी जनतेला पूर्ण संरक्षण मिळावं अशा अनुषंगाने त्या ठिकाणी अनेक विषयांवर चर्चा विरोधी पक्षनेते करणार आहेत. नक्कीच या बैठकीकडे, या भेटीकडे आपलं देखील लक्ष अशाच प्रकारे असू द्या, वेळोवेळी अपडेट्स घेत राहू. त्यानंतर वळणार आहोत आपण आणखी एका मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीकडे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा